सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा व द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट 3234D1 रविवार दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी लिमिटेड मुख्य कार्यालय सातारा येथे परिसंवाद आयोजित केला आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय आदित्यजी ठाकरे पर्यावरण पर्यटन राजाभिष्ठार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते व महाराष्ट्र विधान परिषद सभापती माननीय रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे। या कार्यक्रमास माननीय नामदार बाळासाहेब पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा माननीय निलमताई गोरे महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती माननीय खासदार वंदनाताई चव्हाण माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले माननीय आमदार मकरंद पाटील सिने अभिनेत्री व पर्यावरण कार्यकर्त्या माननीय मृण्मयी देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। तसेच महाराष्ट्र राज्य पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव माननीय मनीषा म्हैसकर आणि सामाजिक कार्यकर्ते व सिने अभिनेते माननीय श्री आमिर खान माननीय श्री सयाजी शिंदे ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत। या परिसंवादात पर्यावरण तज्ज्ञ माननीय खासदार वंदनाताई चव्हाण कामधेनू विद्यापीठ गांधीनगरचे कुलगुरू माननीय श्री मदन गोपाल वार्षणीय पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर गुरुदास नुलकर सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अविनाश पोळ हे कार्यशाळेस मार्गदर्शन करणार आहेत। हा कार्यक्रम पश्चिम महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यातील शेतकरी विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी समाज माध्यमांद्वारे ऑनलाईन प्रदर्शित केला जाणार आहे। या कार्यक्रमात सर्वांनी बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात तसेच तालुक्याच्या ठिकाणी बँकेच्या विभागीय कार्यालयात किंवा समाज माध्यमांवर ऑनलाईन सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष माननीय श्री नितीन पाटील उपाध्यक्ष माननीय श्री अनिल देसाई जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र सरकाळे लायन्स क्लबचे प्रांतपाल MJF सुनील सुतार प्रांतीय चेअरमन पर्यावरण MJF डॉक्टर शेखर कोवळे यांनी केले आहे। 20 फेब्रुवारी रोजी जिल्हा बँक आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ग्लोबल वॉर्मिंग आणि ग्लोबल वॉर्निंग अशा स्वरूपाचा परिसंवाद आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेब रामराजे नाईक निंबाळकर साहेब बाळासाहेब पाटील आपले पालकमंत्री तसेच विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे वंदनाताई चव्हाण आणि इतर सर्व मान्यवर मंडळी या जिल्ह्यातील तसेच राज्यातील उपस्थित राहणार आहेत। शेतकऱ्यांच्या जीवनावर किंवा शेतीवर ग्लोबल वॉर्मिंगचा नेमका परिणाम काय होत आहे आणि त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांनी किंवा समाजाने काय काळजी घ्यायची आणि किंबहुना त्या संबंधात समाजाचं प्रबोधन करण्यासाठी जिल्हा बँकेच्या वतीने पुढाकार घेऊन हा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जिल्ह्यामध्ये तसेच राज्यामध्ये एक संदेश द्यायचा आहे की ग्लोबल वॉर्मिंगचे शेतीवर तसेच समाज जीवनावर काय इफेक्ट होत आहेत आणि त्या संदर्भात तळामध्ये अगदी शेतकरी वर्गाला सुद्धा या संदर्भामध्ये आपल्याला त्यांच्या जागृती व्हावी यासाठी या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहे पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने पीक वर्धके नैसर्गिक कीटकनाशके नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके नैसर्गिक खते व इतर उत्पादने सूक्ष्म अन्नद्रव्य 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय शेतीची व्यवस्था आता झाली खास कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।